नमस्कार, मी ज्योतिष पंडित वास्तुतज्ञ श्री व्यंकटेश शास्त्री आपलं सर्वांचं राशी संवादमध्ये स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत सौ विद्यालक्ष्मी ज्योतिष वास्तू पंडित. नमस्कार. तर नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रम राशी संवाद ह्याच वेळी ह्याच ठिकाणी घेऊन येत आहोत. आणि आतापर्यंत मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे इथपर्यंत होतं, पण आता एक नवीन सुरुवात आमची चालू झालेली आहे. एक नवीन प्रयत्न नाशिकमधील देखील लवकरात लवकर आम्ही घेऊन येत आहोत आपला राशी संवादची ब्रँच. आणि नाशिकवाल्यांकरिता खूप मोठी गुड न्यूज आहे. लवकरात लवकर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर फोन करून नाशिकचे अपॉइंटमेंट्स बुकिंग करून घेऊ शकता. तरी बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे की आपली तिथपर्यंत आपण पोहोचत नाही आहोत, किंवा त्यांचे मेसेजेस येत आहेत आणि बरेचसं काही आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे, ध्यानधारणा, मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. मग मुलांसाठी काही कन्सल्टिंग करण्यासाठी आपण आम्ही काय करावं, आमची तुमच्यापर्यंत पोच होत नाही आहे, असे बरेचसे लोकांचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर ह्या लोकांसाठी आपल्याला, मला असं वाटतं की घरी बसल्या ठिकाणी त्यांनी काहीतरी मुलांसाठी काहीतरी प्रयत्न करावा. जे मुलं, जे लोकं आपल्यापर्यंत येत नाही आहेत, कारण की आतापर्यंत आपला राशीसंवाद हे चार स्टेटमध्येच आहे, मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, ह्यापर्यंत. पण बाहेरच्या लोक जे नांदेड आहे, नागपूर आहे, अशा ठिकाणून जे कॉल्स येतात आणि आम्हाला तुम्हाला भेटायचं पण तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही आहे, तर त्याच्यासाठी ह्या लोकांकरिता काहीतरी आपल्याकडून मेसेज जायला पाहिजे की कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. बऱ्याचदा बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो. मोस्टली आम्ही जो वर्ग पाहिला आहे तो मुलांची चिंता असलेले आई वडील येताना दिसतात. त्यांची मुलं विद्यार्थी दशेत तरी असतात किंवा मुलांची लग्न झालेली नाही आहेत म्हणून आईवडील आमच्यापर्यंत पोहोचत असतात. या लेकरांची चिंता असते तुम्हाला, तर त्यासाठी प्रामुख्यानं काही गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर त्या करून घ्या. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कुलदेवीचे कुलाचार. कुलदेवीचे कुलाचार केलेत का असं जेव्हा समोर बसलेल्या व्यक्तीला आम्ही विचारतो तेव्हा ते म्हणतात हो केलेत, मागे 5 वर्षांपूर्वी आम्ही आमच्या कुलदेवीला जाऊन आलो, किंवा माझं लग्न झालं होतं 1972 साली, त्यावेळेस मी जाऊन आले होते. अशी उत्तरं चालत नाहीत. एक लक्षात घ्या, कुलदेवी ही तुमच्या कुळाचा उद्धार करणारी देवी आहे. आणि म्हणून जसं मुलाला ठेच लागली तर तो त्याच्या आईचा धावा करतो, आणि एखादी ठेच लागली तर तोंडातून आपसुक शब्द बाहेर येतो तो म्हणजे आई. ही आई खूप महत्त्वाची आहे आणि ती कुलदेवीच्या स्वरूपात तुमच्या कुलक्षेत्र जे आहे तिथे बसलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमची कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर ते माहीत करून घ्या आणि कुलदेवीचे कुलाचार आधी करा. आम्ही पाहिलेलं आहे बऱ्याचदा, बऱ्याच अंशी लोक जेव्हा समोर येतात आणि ते सांगतात की मुलाचं लग्न ठरत नाही आहे, म्हणजे अगदी मी आणि गुरुजींनी पाहिलं आहे 1976 पासूनच्या पत्रिका आमच्याकडे, लग्न होत नाही आहेत, लग्नात अडथळे येत आहेत, लग्न होऊन तुटलेलं आहे, या अशा गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्या कशामुळे, तर कुलाचार प्रॉपरली घडत नाही आहेत. तर वर्षातून एकदा कुलदेवीला जाऊन या. बऱ्याचदा असेही काही पालक म्हणतात की मी एकटा जाऊन आलो, किंवा एखादी महिला भगिनी असते, मिस्टर बिझी असतात, मुलं बिझी असतात म्हणून मी एकटी जाऊन आले, तर असं नका करू. सहकुटुंब, सहपरिवार आपल्या कुलदेवी देवतेला भेट द्या. तिथे अभिषेकाची जी काही प्रथा आहे ती पूर्ण करा आणि तिथे परमेश्वरीला शरण जा आणि तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे सांगा. लक्षात घ्या, कुठलं तरी भय हे प्रत्येक मनुष्याला असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले आई बाबा, आजी आजोबा सांगायचे खोटं बोलू नको, देव कान कापेल. हे जे भय आहे त्या वयातलं की देव असतो आणि तो कान कापतो जर आपण चुकलो तर, किमान या भीतीच्या भयानं तरी माणूस चुकीची वर्तनं करत नाही, चुकीच्या मार्गाला लागत नाही. आणि म्हणून मनात प्रत्येकाच्या हा देव, हा साधा भाव असणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कुलदेवीचे कुलाचार विसरू नका. दुसरी गोष्ट, जर तुमची मुलं विद्यार्थी दशेत आहेत तर त्याच्यासाठी खूप आधीपासून गणपती अथर्वशीर्ष मुलांचं पाठ करून घ्या. किमान पहिले 10 श्लोक, म्हणजे अथर्वशीर्षातला 10वा श्लोक जो आहे, श्रीवरद मूर्तये नमो नमहा, हे 10 ज्या त्याच्या पंक्ती आहेत या तरी मुलांकडून पाठ करून घ्या, ज्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावरती होताना दिसेल. घरामध्ये स्वच्छता राखा. बऱ्याच एपिसोड्समध्ये मी गुरुजी तुम्हाला सांगतो की घंटानाद आणि दीपदर्शन पूर्ण घराला करा, म्हणजे ही जी प्रथा आहे ही पुढे चालू राहील आणि तो सात्विक भाव तुमच्या वास्तूमध्ये राहील. संस्कारांबरोबर तुमची वास्तू ही यशस्वी आणि
सुखदायी व्हावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा. घरामध्ये कलह करू नका. लहान मुलांच्या समोर तुमचं आपसातलं जी काही भांडणं आहेत नवरा बायकोची त्यांच्या समोर आणू नका. तेच शब्द मुलं उचलतात, त्याचा परिणाम संस्कारांमध्ये होतो. आज तुम्ही जे जे करताय तेच पुढं त्या वयात ती मुलं करणार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या मुलांना जर आदर्श असावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही कसं असलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. गुरुजी, मला एक गोष्ट आठवते. एकदा एक महिला तिच्या मुलाला घेऊन गांधीजींकडे गेली. अच्छा. आणि ती सांगायला लागले की बघा हा याला ना गुळ खायची खूप सवय आहे. तो सारखं चोरून चोरून जे काही गुळ असेल किंवा ऊसाचा रस ज्याला काकवी म्हणतात ते चोरून चोरून हा खातो. अच्छा. आणि तुम्ही जरा याला सांगा किंवा याला बोला की ह्याने खाऊ नये म्हणून. तेव्हा गांधीजी म्हटले एक काम कर, तू 8 दिवसांनी माझ्याकडे ये. तिला अपेक्षित नव्हतं की ते असं मार्गदर्शन न करता हे असं का म्हणतील गांधीजी. 8 दिवसांनी पुन्हा ती स्त्री गांधीजींकडे गेली आणि म्हटली गुरुजी गांधीजी हे काय हा काय म्हणजे याने गुळ खायचं अजून काही बंद केलेलं नाही. ते म्हटले ठीक आहे तू पुन्हा 8 दिवसांनी ये. असं करत करत बराच काळ गेला. मग शेवटी ती महिन्याने न राहून त्यांना बोलली गेली शेवटी आणि त्यांना विचारलं की काय करू मला एकदाचं सांगा तरी तुम्ही बोलणार आहे त्याला की काय म्हणजे मला समजत नाही आहे मी एवढ्या अपेक्षेने तुमच्याकडे आले. तर ते म्हटले हां आता मी सांगतो त्याला. आणि मग गांधीजींनी त्या मुलाला समजवलं की खाऊ नकोस गुळ असं चोरून खाऊ नये सारखा खाऊ नये सकाळी एखाद्या वेळेस भाकरीबरोबर खा वगैरे असं समजवलं. मग तिने विचारलं की मी महिनाभर येत राहिले तुमच्याकडे तर तुम्ही मला दर 8 दिवसांनी ये 10 दिवसांनी असं का सांगत गेलात. त्यावर गांधीजी म्हटले जी गोष्ट मीच करू शकत नव्हतो ती मी त्याला सांगणार कशी होतो. याचा अर्थ असा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आधी आणि मग तुमच्या मुलांना सांगावं लागेल की बाबा रे हे करू नकोस. तेव्हा आधी स्वतःच्या अंगी काही गुण बाळगा आणि मग मुलांना तशा सूचना करा. आपण जाऊया पुढच्या पत्रिकेकडे, घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आणि इकडे प्रश्नांची सुरुवात चालू झालेली आहे. अक्षय ह्याचा प्रश्न इथे आलेला आहे 28/11/1998 सांगलीवरून ह्याचा प्रश्न आहे. जन्मस्थान सांगली, वेळ 3:00 PM आहे. तर प्रश्न इथे माझ्यासमोर आहे आणि त्यांचा प्रश्न आहे की त्यांचं करिअर आणि आर्थिक अडचणी ह्याच्याबद्दलचा त्यांचा प्रश्न आहे. अक्षयची पत्रिका समोर आहे, कुंभ राशी मीन लग्न, द्वितीयस्थानामध्ये मेषीचा शनी इकडे निचेचा झालेला आहे, रोगामध्ये सिंहेचा राहू बसलेला आहे, मंगळ सप्तमस्थानामध्ये कन्याचा बसलेला आहे, सूर्य बुध आणि शुक्र हे वृश्चिकेचे बसलेले आहेत. इकडे सूर्य आणि बुध बुधादित्य योगसुद्धा झालेला आहे आणि शुक्र आणि बुध लक्ष्मीनारायण योगसुद्धा झालेला आहे. आणि त्याचबरोबर व्यवस्थानामध्ये चंद्र, केतू आणि बृहस्पती गुरु हे 3 ग्रह एकत्र बसलेले आहेत. तर इकडे जे झालेलं आहे कुंभ राशीचं चंद्रकेतूचा ग्रहण दोष आणि चंद्र आणि गुरुचा गजकेश्री योगसुद्धा इकडे झालेला आहे आणि त्याचसोबत केतू आणि गुरुचा गुरु चांडाळा देखील इकडे झालेला आहे. तर इकडे आर्थिक अडचणी आणि नक्षत्र पूर्व भाद्रपद नक्षत्र शनीची महादशा आणि शनीच्या महादशामध्ये मात्र ह्यांना आर्थिक अडचणी येणं निश्चितच आहे. कौटुंबिक सौख्य लागण्यासाठी कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी ह्यांना शनीचा प्रभाव खूप कमी करावा लागेल. कारण की मेषेचा शनी हा नीचेचा होऊन तृतीय स्थान म्हणजे तृतीय स्थान हे त्यांचं धनाचं स्थान आहे, त्याचसोबत कौटुंबिक स्थान आहे आणि मानसिकता आणि वाणीचं स्थान आहे. त्या स्थानामध्ये 2022 पर्यंत त्यांची शनीची महादशा देखील चालू असल्याच्या कारणाने त्यांनी कितीही प्रयत्न जर का केले तर त्यांना जी आर्थिक परिस्थिती लाभायला पाहिजे ती आर्थिक परिस्थिती मात्र लाभत नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांना सूर्य बुध आणि शुक्राची फलित जी भेटायला पाहिजे त्याच्या कारणाने ते भेटत नाही आहे. ह्याच्यावरून जो धनस्थानामध्ये जो शनी नीचेचा बसलेला आहे ह्याच्यावरून ह्यांच्या वास्तूचं पण प्रेडिक्शन करीन मी. वास्तूतलं जे ईशान्य स्थान आहे ईशान्य दिशेमध्ये काही ना काही ड्रायनेज किंवा काही ना काही जुन्या गोष्टी या लोखंडी वस्तू काही ना काही जंग लागलेला अशा काही लोखंडाच्या वस्तू वगैरे जर का तिकडे असतील तर आधी ईशान्य जागा तुम्ही तिकडून खाली करून घ्या आणि त्याला स्वच्छ करून घ्या. कारण की ईशान्य दिशेमध्ये काही ना काही डेफिनेटली इथे प्रॉब्लेम असू शकतो. त्याचबरोबर गुरुचंद्राची फलित आपल्याला वाढवायची आहे त्याच्यासाठी गाईला
गुळ चपाती दर गुरुवारी खाऊ घालणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सूर्य बुध शुक्र ह्याची बुध आणि शुक्र लक्ष्मीनारायण योग ह्याचा प्रभाव वाढवण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तर इकडे दिसून येत आहेत, पण शनीला प्रॉपर निवारण हे महत्त्वाचं आहे. म्हणून शनिवारच्या दिवशी होऊ शकतं तेवढं, कारण की शनी हे वाणीच्या स्थानामध्ये बसलाय, होऊ शकतं वाणीमुळे काही ना काही प्रॉब्लेमसुद्धा उद्भवू शकतात. तर शनिवारच्या दिवशी जर का मोमव्रत केलात तुम्ही ते तुमच्यासाठी फार चांगलं आहे. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जे काळे मुंग्या किंवा मुंगळे जे असतात त्यांना जर का तुम्ही दूध आणि साखर ह्याचं मिश्रण करून जर का खाऊ घातलं आणि एखादा तुपाचा दिवा जर का शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर का तुम्ही लावलात आणि 3 प्रदक्षिणा ब्रह्मा विष्णू महेशच्या नावाने जर का तुम्ही 3 प्रदक्षिणा जर का तुम्ही घेतलात आणि नीलांजन समावसम रविपुत्र मेमाग्रजम छाया मारतुंड संभूते तत्नमामिष शनेश्वर हे मंत्र पाठ करून जर का तुम्ही 3 प्रदक्षिणा जर का शनीच्या नावाने घेतला तर जी शनीचा प्रभाव आहे तो मात्र कमी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर मधल्या बोठामध्ये एक लोखंडाची अंगठी तुम्हाला घालायची आहे जो शनीचा प्रभाव निगेटिव्ह दाखवतोय तो कमी करण्यासाठी. तर हे निश्चितपणे तुम्ही करून घ्या. आपण ताईंकडे वळूया आणि ह्या पत्रिकेचं थोडंसं विश्लेषण जाणून घेऊया. ही जी पत्रिका आपल्यासमोर आहे आणि गुरुजींनी बऱ्यापैकी वास्तू आणि पत्रिका यांचं विवेचन केलेलंच आहे, एक गोष्ट प्रामुख्याने दिसते ती म्हणजे याचं मित्र सर्कल. आणि हर्षल आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह ज्या पद्धतीने बसलेले आहेत त्यामुळे, किंवा सप्तमातला जो मंगळ आहे, तर या व्यक्तीचं जे फ्रेंड सर्कल आहे ते कदाचित थोडंसं निगेटिव्ह असण्याची शक्यता आहे, किंवा व्यसनाधीन वगैरे अशी मंडळी आपल्या आजूबाजूला असू शकतात आणि ती थोडंसं मिसगाईड करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आपण ज्या संगतीत राहतो तसे आपण म्हणत असतो, त्याच्यामुळे संगत कुणाची ठेवायची हे थोडंसं अक्षय लक्षात घे तर काही गोष्टी खूप चांगल्या होताना दिसतील. आपण जाऊ या पुढच्या पत्रिकेकडे, घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पुन्हा एक अशी पत्रिका आली आहे की ज्याचं विश्लेषण आपण इथे करणार आहे. पत्रिकेत काही गोष्टी दिसत आहेत ज्या नकारात्मक आहेत आणि म्हणून इथे पत्रिकेत ज्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नाव नाही सांगत आहे, फक्त जन्मतारखेचा उल्लेख करते. त्याच्यावरून बारशीवरून हा प्रश्न आहे आणि जिची जन्मतारीख आहे ती कदाचित प्रेक्षक आहे आणि समोर हा कार्यक्रम पाहत असेल. जन्मतारीख आहे 8 मार्च 1997. जन्मठिकाण बार्शी आहे, ही व्यक्ती बार्शीला राहते आणि जन्माची वेळ आहे 10:10 सकाळची. प्रश्न असा विचारला की गव्हर्नमेंट जॉब मिळेल का. नक्षत्र आहे हिचं पुष्य नक्षत्र आहे आणि पत्रिका समोर आहे माझ्या. कन्येचा मंगळ बसलेला आहे लग्नी. कर्क राशी आहे, पुष्य नक्षत्र आहे. लाभामध्ये सूर्य आणि चंद्र युतीत बसलेले आहेत. व्ययामध्ये बुध शुक्र राहू विराजमान आहेत. पंचमामध्ये नेपच्यून गुरु आणि हर्षल बसलेला आहे. रोगस्थानामध्ये केतू आहे. सप्तमात शनी आहे. शनीची मंगळावरती दृष्टी आहे आणि पंचम स्थान जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तिथे गुरु हर्षल आणि नेपच्यून बसलेले आहेत. प्रश्न विचारला आहे गव्हर्नमेंट जॉब मिळेल का. इथे पहिली गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे तर पंचम स्थानाची जी काही कंडिशन आहे ती काही बरोबर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तुझं नाव का नाही सांगितलं, कारण इथे जो शुक्र राहू आणि बुध बसलाय व्ययात ती मैत्री दाखवते तुझी आणि त्या मैत्रीमुळे थोडंसं बुद्धी विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी व्हायला नकोत की फोकस डायव्हर्ट होईल आणि मैत्री खातर किंवा थोडक्यात काय तर काही एकतर्फी फिलिंग्समुळे तुझं नुकसान होऊ शकतं. तू प्रश्न विचारलास गव्हर्नमेंट जॉबचा, पण एकंदर जर आपण पाहिलं तर त्या सूर्यावरती या नेपच्यून हर्षल आणि गुरुची दृष्टी आहे पंचमातल्या, तर त्यामुळे सरकारी नोकरीच्या बाबतीतलं थोडंसं डगमगताना दिसतं आहे. याला काय करता येऊ शकतं जेणेकरून तुझा फोकस डायव्हर्ट होणार नाही आणि ज्या काही गोष्टींचा तू विचार करतेस. कर्क राशी आहे आणि त्याच्यामुळे इमोशनली असतो. पुष्य नक्षत्र आहे. तुझा जो इमोशनलपणा आहे तो कुठेतरी तुला एकटं पाडू नाही आहे याच्यासाठी काही सूचना खूप महत्त्वाच्या आहे. आपण जसं म्हणतो की मुलीची जात आहे थोडं सांभाळून वागावं लागतं, तर हो बाळा काही गोष्टी आहेत इथे की ज्या पद्धतीने काही घटना घडतील आयुष्यात तेव्हा तू एकटं फील करशील आणि कुणाचा तरी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करशील.
आणि तिथे थोडीशी फसगत होऊ शकते, कारण शुक्र राहू बरोबर आहे. त्याच्यात जर तुमच्या घरामध्ये अग्नेय दिशेमध्ये जर घराचा एंट्रन्स असेल किंवा एखादं टॉयलेट अग्नेय दिशेत असेल, तर या गोष्टीला दुजोरा मिळेल की इथे थोडंसं भावनिकदृष्ट्या ही कोलॅप्स होणारी पत्रिका आहे. आणि तसं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे तुला आणि पिंपळाला जाऊन एक कापराचा दिवा करायचा आहे, कापूर लावायचा आहे, तिथे एक प्रदक्षिणा मारायची आहे. शक्य असेल तर कच्चं दूध आणि पाणी हे मिक्स करून त्याच्यात थोडीशी साखर टाकून ही पिंपळाला अर्पण करायची आहे. त्याचं एखादं पिंपळ पान, कोवळं पिंपळ पान आणून त्याचं देठ आणि टोक काढून ते जे मधला भाग आहे पिंपळाच्या पानाचा तो प्राशन करायचा आहे. या गोष्टी जर नियमितपणे करशील किंवा सलग 21 दिवस करशील तर ऑटोमॅटिकली तुला हे नियमित करण्याची सवय लागेल, माइंड फोकस होईल, या गोष्टी होतील. खूप महत्त्वाची दुसरी गोष्ट ती म्हणजे आई आणि बाबा यांना तुला समजून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पत्रिकेवरून असं दिसतं आहे की कदाचित तुझं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग होत नाही आहे, किंवा तुला असं वाटतं आहे की जसं इतर मुलांना वाटतं की जसे काय आई बाबा म्हणजे वैरीच आहेत, तर असं नाही आहे. थोडंसं आईवडिलांच्या कलानी काही निर्णय घेत ते तुझ्यासाठी बरे राहतील आणि तुझा इथे जो मार्ग चुकताना दिसतो आहे तो चुकणार नाही. तुझी पत्रिका मांगळिक आहे आणि मंगळावरती शनीची दृष्टी आहे, त्याच्यामुळे या मंगळाचं जे तत्त्व आहे ते स्ट्रॉंग झालं. म्हणजे कन्येचा मंगळ आपण स्ट्रॉंग मानत नाही, पण तरीही त्या सातव्या घरातला जो मंगळ आहे तो त्या सातव्या घरातला जो शनी आहे तो त्या मंगळावरती दृष्टी ठेवू नये. आणि युतीच्या बाबतीत बोलशील तर राहूसारखा एक ग्रह त्या मंगळाबरोबर अंशात्मक युतीत आहे दुसऱ्या घरात असून, या काही गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गव्हर्नमेंटचा जॉबचं विचारलंस तर मनात ही भावना ठेव की गव्हर्नमेंटचा जॉब हासिल करशील आणि एक टार्गेट सेट कर, फोकस कर माइंड तुझ्या जॉबच्या प्रती. शक्य असेल तर मी जसं सांगितलं की सूर्योदयाच्या आधी उठून पिंपळाला एखादी फेरी मारून दूध अर्पण करायचं आहे आणि तिथून लगेच सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे, किंवा एक 10 मिनटं सूर्याच्या समोर बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ कर. डोळे शांत बंद करून ते पठन झालं पाहिजे, पाठ होईपर्यंत मोबाईलमधून हँडसेटमधून ते ऐकू शकतेस, या पद्धतीने वर्कआउट कर तर काही गोष्टी होताना दिसतील. पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे, म्हणजे जर टार्गेट सेट करून जर काम केलं तर खूप मोठ्या अचीवमेंट होताना दिसतात. म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे की कधीकधी मांगळिक पत्रिका आहे, कर्क राशीची पत्रिका आहे, कधीकधी खूप डिस्टर्ब झालेलं बघितलं आहे, पण कधीकधी त्या व्यक्तीने जर फोकस केलं माइंड तर त्या लोकांना मी प्रचंड सक्सेस झालेलं पाहिलं आहे. त्यामुळे जर फोकस डायव्हर्ट नाही झाला तुझा तर तू उच्च अधिकारपर्यंत पदापर्यंत जाण्याचे योगसुद्धा बनतात. ही गोष्टसुद्धा खूप म्हणजे नोंद करण्याची आहे, हे लक्षात ठेव. आयुष्यात आता 2 मार्ग येतील, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह मार्ग हा तुझी जी मैत्री आहे, जे काही फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामुळे डायव्हर्ट होताना दिसतो आहे. आणि दुसरा मार्ग आहे तो एकटं राहून अभ्यासाकडे फोकस करून काय टार्गेट सेट करायचं याचा दिसतो आहे. पर्याय तुझ्या समोर आहेत, काय निवडायचं ते तू बघ आणि आत्ता जे उपाय सांगितले ते कर, तर कदाचित एक मोठी अधिकारी म्हणून तू लोकांच्या समोर येशील आणि आई वडिलांचं नाव रोशन करशील. अशा कितीतरी पत्रिका गुरुजी आपल्याकडे येतात, बरोबर, तशीच ही थोडीशी चिंतेची पत्रिका वाटते. बरोबर आहे, पत्रिका ज्या पद्धतीने आहे कन्या लग्न आणि लग्नामध्ये मंगळसुद्धा बसलेला आहे आणि शुक्र बुध राहू हा जो बसलेला आहे हा व्यवस्थानामध्ये बसलेला आहे आणि सूर्याच्या घरामध्ये शुक्र अस्त झालेला आहे, शुक्र बुध लक्ष्मीनारायण बसलेला आहे. कर्क राशी म्हणजे इमोशनलपणा, अतिविश्वासात जाणं आणि अतिविश्वासात जाऊन काहीतरी घात करून घेणं. सूर्य आणि चंद्र हा ग्रहण दोषसुद्धा इकडे दाखवतो आहे. सूर्यचंद्र ग्रहण दोष म्हणजे आमोशाचा जवळपासचा जन्म किंवा आमोशाचा जन्म, ह्या वेळेस तुम्हाला ग्रहण दोष निश्चित तुमच्या कुंडलीमध्ये येतो. आणि त्याचप्रमाणे शुक्रसुद्धा व्यवस्थानामध्ये, जो शुक्र तुम्हाला एक लक्झरी लाईफ देणार असतो या लाईफ पार्टनर देणार असतो, तोसुद्धा व्यवस्थानामध्ये गेलेला आहे आणि सूर्याच्या घरात गेल्यामुळे तो देखील थोडासा अस्त झालेला आहे. आणि मंगळ हा जो आहे लग्नी बसलेला आहे आणि शनी बसलेला आहे. शनी आणि मंगळाची एकमेकांवर थोडीशी श्रापित नजर असल्याच्या कारणाने होऊ शकतं थोडंसं आरोग्यासाठी किंवा कॉन्फिडन्स कमीसाठी, मानसिक त्रासासाठी, डोकेदुखी आणि पोटदुखी ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात. आणि मंगळ असल्यामुळे थोडंसं लग्न जीवन, वैवाहिक जीवनासाठी सुद्धा थोडासा विचार करून पुढे पाय उचलणं फार महत्त्वाचं आहे. पत्रिका लग्न जेव्हाही तुम्ही ठरवाल तेव्हा पत्रिका मॅचमेकिंग करून पुढे जाणं हे माझी ह्या मुलीच्याबद्दलची विनंती.
विनंती आहे, कारण की मंगळ पत्रिकेमध्ये जर आहे पण सप्तम स्थान, लग्न करताना आपण लग्नस्थान आणि सातवं स्थान म्हणजे पार्टनरचं स्थान असतं. तर पार्टनर म्हणजे आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरसुद्धा असू शकतो किंवा बिझनेस पार्टनरसुद्धा असू शकतो. पण आता इथे मुलीच्या बाबतीमध्ये, लाईफ पार्टनरच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की शनी जो बसलेला आहे हा त्याच्या सातव्या स्थानामध्ये बसून श्रापित निर्माण करण्यामुळे तिकडे प्रॉब्लेम झालेला आहे. आणि थर्ड हाऊस म्हणजे तिसरं जे आपण बघतो ते सेकंड हाऊस तिचा स्वामी जो आहे हा शुक्र आहे, आणि शुक्र व्यस्थानामध्ये बसलेला आहे हे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळाआधी सांगितलं. कारण की कुटुंबस्थानाचा स्वामी सुद्धा शुक्र हा व्यस्थानामध्ये बसून ते तिकडे कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात. त्याच्यासाठी लग्न जीवनासाठी थोडेसे क्रॅशेस तुम्हाला ॲडजस्टमेंट करून चालावे लागतील. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहून स्वतःची लाईफ स्ट्रॉंग करून घ्या, म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला कुणावर डिपेंड राहण्याची गरज लागणार नाही. आणि ही वेळ आहे धावायची पळायची, तर ह्या वेळेमध्ये तुम्ही जितकं स्ट्रगल कराल हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. शनी आणि मंगळ ह्याच्यासाठी तुला काय करायचं आहे, तर मंगळासाठी अर्धा चम्मच मध आणि शनीसाठी काळे तीळ ह्या दोघांचं मिश्रण करायचं आहे. जर तुला शक्य होत असेल तर चांदीचा चमचाचा वापर कर, जर नाही होत असेल तर स्टीलचा वापर कर तरीसुद्धा चालेल. ह्या दोघांचं मिश्रण करून तू शिवलिंगावर ह्याचं सारवण करशील तर तुला नक्कीच ह्याची नेगेटिव्ह जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील आणि नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये भेटतील. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये घडत राहतात. तुमच्या प्रश्नांची उत्तरांची निराकरण करण्यासाठी आणि तुमचं निवारण करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. तर उद्या भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.